वेलकम बॅक टू द चॅनल. आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ येतोय माहिती आहे आम्हाला. जवळजवळ महिना झाला काही व्हिडिओ पडलेला नाहीये, काही नाहीये. आणि आता हा व्हिडिओ पडल्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट असतील, एवढे दिवस व्हिडिओ का नाही टाकले. दिवस टाकले नाहीये मुळात, म्हणजे आम्हालाच वेळ नव्हता. हा, बरेच जण प्रत्येक काही ना काहीतरी कशात ना कशात तरी अडकलेले होते. आम्ही एकमेकांना भेटत नव्हतो, कधीतरीच भेटायचो. हा माणूस फ्री होता, हा माणूस फ्री होता, पण विचार एकटा किती करणार आमच्या मागे लागला होता. पण आता आम्हाला वेळ नव्हता खरं तर, प्रत्येकाच्या शेड्यूलमध्ये खरंच खूप बिझी होतो. आज रविवार, असं जे काही जोडून सुट्टी मिळाली आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही चान्स मारलाय. आणि इथून पुढे असा गॅप पडणार नाही, कन्सिस्टन्सी राहील याचा जरा आम्ही विचार केलेला आहे. कन्सिस्टन्सी आम्ही ठेवू. आम्ही हे मागच्या व्हिडिओतही म्हणालो होतो की कन्सिस्टन्सी ठेवू, जी की आमच्याकडनं झाली नाहीये. त्यासाठी सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता इथून पुढे असा गॅप पडणार नाही, कन्सिस्टन्सी राहील यासाठी थोडं प्री प्लॅनिंग केलेलं आहे. त्यानुसार व्हिडिओज येतील, नक्की येतील. जास्त गॅप आम्ही पडू देणार नाही आहोत. तुमच्याच प्रेमाखातर 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, असेच सबस्क्राईब करत राहा. आता फक्त 10,000-9,500 कमी येत, तेवढं मात्र करून टाका. लाखामध्ये बोलणार होतो पण ते खूपच अति होईल ना, मग त्यापेक्षा आपलं म्हणलं 10,000-9,500 कमी येत, तेवढं मात्र करून टाका तुम्ही, जे आम्हाला पण थोडंफार बरं वाटेल. भाऊ आहेत बसले, ते एडिटर साहेब मागे बसलेले. थँक्यू एडिटर साहेब. एडिटर साहेब नाही, खरंच धन्यवाद. 500 सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेले आहेत, एक बराच मोठा टप्पा पार पडलेला आहे. अजून बरंच लांब जायचंय. आणि नक्कीच तुमच्या सपोर्टमध्ये, तुमचं जे काही प्रेम आहे आमच्यावर, त्यामध्ये हा पुढचा प्रवासही पार पडेल. पुढचे जे आकडे आहेत तेही आम्ही अचीव्ह करू याची नक्कीच गॅरंटी आहे. तर तुम्ही असाच सपोर्ट आम्हाला दाखवत राहा, असंच प्रेम दाखवत राहा, आणि आम्ही व्हिडिओ आणत राहू तुमच्यासाठी. नाशिक रोड किंवा नाशिक फाटा, नाशिक फाटा खूप गाण होतो. जाऊ दे आता, ते शेवटी पुणे मेट्रोला पण कळला असेल, नावात काहीतरी गडबड आहे. आपण पुण्यात राहतो, इथं ते वाक्य लागू नये होत. नावात काय, नावात सगळे भाऊ, नावात सगळे. ते किती काय म्हणलं, दिल्लीतली मेट्रो ही पहिली असली तरी पुण्यातली मेट्रो ही जगात भारी असेल असं भाऊ. जगात भारी, जगात भारी. हॅशटॅग भाडीप. लक्ष असू द्या सारंगजी, ते फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे ते. महादजी शिंदे छत्री या ठिकाणी, पुण्यामधलंच लोकेशन आहे, वानवडी जवळ ते आहे. मग आता निघालोय आपण, जवळजवळ आता शिवाजीनगरला पोहोचलोय. अजून एक अंदाजे अर्धा तास वगैरे लागेल तिथं पोहोचायला. तर बेसिकली ते महादजी शिंदे यांचं एक स्मारक आहे, त्याच्याबद्दलचे बाकी डिटेल्स हे तिथं पोहोचल्यानंतर आपण बघणारच आहोत. सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहोत, त्याचा जो काही इतिहास आहे, बाकी जी माहिती आहे महादजी शिंदेंबद्दल आणि त्या स्मारकाबद्दल, ती पण तुम्हाला देणार आहोत. तर आज निघालो आता आहे, पोहोचलोय आपण शिवाजीनगरच्या ब्रिजवर. कधीच नाही. आणि शनिवार वाडा पण मित्रांनो, शनिवार वाडा आणि हा माणूस अजूनपर्यंत शनिवार वाड्यात नाही गेलेला, पुण्यात राहून
म्हणजे जसं गणपतीत मी गणपती बघायला कधी आलो नव्हतो, जी व्हिडिओ माझी झाली तसा हा माणूस अजूनपर्यंत शनिवार वाटत नाही आला. बाय द वे गणपतीची व्हिडिओ बघितली, इकडनं आवाज येईल बरं का काका मला वाचवा. आणि आम्ही काय काय मुळात माहितीये का, कोण भेटलं नाही मला, त्याचा तुम्ही भेटलं नाही कधी शनिवार वाड्याचा विषय निघाला. मला शनिवार वाड्याला लोक कशाला जातात हे अख्ख्या पुण्याला माहिती आहे. नाही पण तू त्याला नको जाऊ ना, त्याला जाणार. तू इतिहास बघायला जा ना, तू इतिहास बघायला जा शाळेनी, आपल्या शाळेनी. नाही 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 नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या शाळेनी पुणे दर्शन ट्रिप काढली होती, त्यात शनिवार वाडा होता. मग त्या ट्रिपला तू कुठं होता? मी घरी होतो. का? मी औरंगाबादला गेलो होतो एकदाच ट्रिपला. ते मी पण होतो औरंगाबादला, गेलोच नाही ट्रिपला. त्या औरंगाबादला मी सुद्धा होतो. वेगळी होती नेली ना, मी सांगतो ना, औरंगाबादच्या ट्रिप नंतर आपली पुणे दर्शनची ट्रिप झाली होती. म्हणजे आता हेच येते गणपतीच जे आहेत. आणि श्रवणनी असं बोलता बोलता जरा पटकन हात घातलाय विषयाला. ह्या वर्षी तब्बल 2 वर्षानंतर गणेश उत्सव असा थाटामाटाने साजरा करायला मिळणार आहे. आणि त्यामुळे आता गणेश उत्सव हा तेवढाच जोरदार झाला पाहिजे. आणि घ्या, गणेश उत्सवाचं नाव घेतलं आणि आपण पोहोचलोय दगडूशेठला. लक्ष्मी लक्ष्मी रोडच्या अगदी तोंडाशी चौकातच थांबलेली आहे गाडी. आणि ह्या वर्षी लक्ष्मी रोडला वाजवायचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि आता बाप्पाकडे आम्ही तीच प्रार्थना केलेली आहे. जर कुणी व्हिडिओ बघत असेल तर आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा, कमेंटमध्ये सांगा सुपारी असेल तर. लक्ष्मी रोडची सुपारी पाहिजे, एकदा तरी वाजवायचं रे, एकदा तरी वाजवायचं. हे पुण्याची खासियत आहे म्हणा, हात केलं की गाडी थांबली पाहिजे. जायचे बर का, ती रोड दाखवते लेफ्टला. आणि कधी नव्हे ते गुगल मॅप्सनी आम्हाला व्यवस्थित पोहोचवलेले. इकडं पोहोचल्यानंतर असं टुंकन आवाज आलेला, यू हॅव रिच्ड युअर डेस्टिनेशन. आणि चक्क पैकी आपण व्यवस्थित डेस्टिनेशनला पोहोचलोय. काय काय बाबतीत अशातलं गुगल वागायला लागलेलं, आता जरा थोडं इम्प्रुव्हमेंट झालंय, अपग्रेड झालंय गुगल. तर आपण पोहोचलोय लोकेशनला. लोकेशन बद्दल सांगायचं झालं तर तसा रस्ता खूप वळणावळणांचा आहे. आपण आता एक्झॅक्ट वानवडी मध्ये आहोत. आणि आम्ही येताना आता शिवाजीनगर स्वारगेट या थ्रू आलेलो आहोत, पुणे कॅन्टोनमेंट वगैरे एरियामधन. तुम्ही जर स्वारगेट पर्यंत आलात तर पुढे गुगल मॅप्स वरती या. हा, आम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहोत, तो काही प्रश्न नाहीये. पण त्यातल्या त्यात असे स्पॉट जर सांगायचे झाले लँडमार्क्स, तर मग तुम्ही स्वारगेट वरनं लेफ्टला वळू शकता, तिथून पुढे पुणे कॅन्टोनमेंट गोळीबार मैदान ना, आर्मीचं मेडिकल कॉलेज आहे त्याच्या जवळपासच हा एरिया आहे. आणि मेन एरिया जो आहे तो सगळ्यात आधी आपल्याला इकडे प्रवेश फी भरावी लागते, जी की आहे 10 रुपये. आणि पुढे आल्यानंतर हे आहे एक सुंदर महादेवाचं मंदिर,
जे की महादजी शिंदेंनी स्वतःच्या हयातीत बांधलं होतं. तर मित्रांनो, आता सांगितल्यानुसार आपण आलोय पुण्यात महादजी शिंदे छत्री इथे. एकदम शांत एरिया आहे, म्हणजे सिटीमध्ये असला किंवा सिटीच्या अगदी जवळ असला तरी असं काही नाही की खूप ट्रॅफिक आहे, काय गोंगाटे वगैरे असं काही नाही. खूप शांत आहे, एक रिलॅक्सिंग विकेंड म्हणून तुम्ही हा स्पॉट नक्की बुक करू शकता. आणि ह्या जागेचा इतिहास सांगायचा तर बेसिकली महादजी शिंदे यांनी या ठिकाणी एक शंकराचं मंदिर बांधलं होतं त्यांच्या हयातीत असताना. आणि ज्यावेळी ते गेले त्यानंतर त्यांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते सुद्धा याच परिसरात झाले होते आणि त्यानंतर त्यांची समाधी सुद्धा या परिसरामध्ये बांधली गेली. तर महत्वाचं म्हणजे की एक पानिपतच्या लढाईनंतर इंग्रजांविरुद्धचा जो काही बंड होता किंवा इंग्रजांविरुद्धच्या ज्या काही लढाया होत्या त्या सगळ्यांमध्ये महादजी शिंदेंचा हा खूप मोठा हात होता. त्यानंतर इंग्रजांना थोपवून धरणं, त्यांच्या भरपूर लढाया ह्या मराठ्यांच्या बाजूने जिंकवण्यामध्ये शिंदेंचा हा खूप मोठा हात होता. आणि असं ह्या महादजी शिंदेंचं हे स्मारक आहे ज्या ठिकाणी आज आपण आलोय व्हिजिटला. आणि इथे यायचं दुसरं कारण असं की आम्ही असं ऐकलं होतं की जिथे आम्ही राहतो तळेगाव दाभाडे मावळामध्ये आणि वडगाव, तर तिथे एक युद्ध झालं होतं इंग्रजांबरोबरचं, त्यामध्ये महादजी शिंदे होते असं आम्ही ऐकलं होतं. त्या क्युरियोसिटी पण इथं आम्ही आलोय. काय श्रवण, तळेगावची जी खिंड, सर्व तळेगावचे जे राहतात त्यांना सगळ्यांना माहिती तळेगावची खिंड कुठं आहे ते. त्यांनी तिथं त्यांना आणि इंग्रजांना, म्हणजे ते इंग्रज मुंबईवरून येत होते, त्यांना तिथं त्यांनी अडवलं आणि त्यांना म्हणजे त्यांची सगळी रसद संपवण्यापर्यंत त्यांचं हे केलं, हाल केले खूप त्यांचे. नंतर त्यांच्यावरती 1900 टाकून त्यांना, म्हणजे त्यांना काही खायला प्यायला नको अशातली त्यांनी परिस्थिती करून टाकली इंग्रजांची. मग नंतर 1979 तह झाला, 1979 चालू राहत ऊन खूप आहे आणि त्यातून वरती, तर 1779 त्यांनी इंग्रजांबरोबर तह केला वडगाव येथे. वडगावला सुद्धा त्यांचं स्मारक आहे तिथे. तर तू आम्ही पण बघितलेलं आहे पण सध्या आता खूप दिवस झाले आम्ही तिथं गेलो नाहीये. तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. तेव्हा तिथं तह झाला, तर त्यांनी परत एकदा इंग्रजांमध्ये असलेले, इंग्रजांकडे असलेले साष्टी ठाणे आणि गुजरात सर्व, म्हणजे आता जसं गुजरात जे राज्य आहे ते परत त्यांनी मराठा साम्राज्यामध्ये विलीन केलं त्याच्यामध्ये त्यांनी तहामध्ये. असा त्यांचा इतिहास आहे, म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि नंतर जे काही त्यांचे पेशव्यांनंतर महादजी शिंदे हे फक्त एक तेवढे सेनानी म्हणून एकदम लढले शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि पेशवे यानंतर जर कोणाचं नाव असेल तर ते महादजी शिंदे आहे. त्यामुळे तसा फार मोठा नाही पण वेगळा खूप छान इतिहास आहे. आणि वडगाव मधलं जे स्मारक हा म्हणाला की वडगाव मध्ये पण आहे, तर वडगाव मध्ये एक टेकडी आहे, शिंदे टेकडी म्हणूनच ओळखलं जातं. तर त्यावेळी वडगाव मध्ये जो कोणी इंग्रजांचा जनरल होता ज्याच्या बरोबर शिंदेचं युद्ध झालं, तिथे महादजी शिंदेंनी त्याच्या त्या डोंगरावरनं जे मुंडकं छाटलं ते जवळपास त्या वडगावच्या हद्दीवर, म्हणजे जे आपण वेश म्हणतो गावाची, त्या वेशीवरती येऊन ते मुंडकं पडलं. तर तिथे महादजी शिंदेंबरोबर त्याची सुद्धा एक समाधी असं एक बांधलेला आहे, हा वडगावमध्ये एक स्मारक बांधलेला आहे. तर म्हणजे मराठ्यांचा पराक्रम हा काही आपल्यासाठी नवीन नाहीये आणि म्हणजे इंग्रज तर काय असे आपल्यासमोर टिकणार नव्हतेच. आणि वडगाव हे छोटस एक गाव आहे आणि शिंदेंचा जो काही पराक्रम तिथला आहे हा इतका फेमस जरी नसला तरी तो इतिहासात तेवढाच एक महत्वाचा भाग सुद्धा आहे की ज्यावेळी मोगलांच्या हातातनं इंग्रजांच्या हातात साम्राज्य गेलं छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनंतरच, तर त्या लढाईमधलं म्हणजे आता आपण म्हणतो की जे सिंधिया म्हणून जे आहेत, जे राजस्थानमध्ये किंवा हे ग्वाल्हेर घराणं आहे त्यांच्यातलेच ते वंशज आहेत त्यांचे होते, म्हणजे त्यांचे काही नातेवाईक म्हणा किंवा त्यांचे जे हे होते ते सगळे तिकडेच आहेत. आता वंश हे आहे ते, म्हणजे ते आता तिथं शिंदे नाही म्हणत, त्यांना सिंधिया म्हणतात कारण की त्याचा अपभ्रंश होऊन तिथल्या लोकांनी बरेचसे मराठी लोक पानिपतच्या लढाईनंतर तिथं राहिला. मी म्हणजे मी गेलो होतो त्यामुळे मला माहिती आहे की बरेचसे लोक तिथं राहतात, अजून स्थलांतरित झालेले आहेत आणि फार मोठे बरेचसे मराठी लोक तिथं राहतात. त्यामुळे असं काही फारसं नवीन असं हे नाहीये पण इतिहास खूप छान आहे त्या गोष्टीचा की मराठा लोकांनी हे खूप जिकरीने आणि खूप
लढलेत ते त्यासाठी, त्यामुळे इतिहास विसरून काय आपल्याला चालणार नाहीये. सध्या गोष्टी आहेत की पिक्चर मधून लोकांना कळते, पण पिक्चरही बघा, इतिहासही वाचा. हा फार वाचून इतिहास फार मोठा कळतो किंवा आणि त्या जागी जाऊन कळतो. पिक्चर हा पिक्चर 3 तासामध्ये संपतो, फक्त त्या ठिकाणी जाऊन नक्की ते काय आहे आणि त्याचं संवर्धन आपल्याला इथून पुढे ठेवावं लागणार आहे. कारण की कसं झालं की आता आपण फक्त गडांवरती फिरायला जातो, त्याच्यामध्ये इतिहास जाणण्याचा आपल्याला काही रसच नसतो, फक्त जाऊन फोटो काढणे, हे करणे, ते करणे. त्यामुळे थोडासा छोटा प्रयत्न आमचा आहे की तिथं जाऊन निदान हा पूर्ण इतिहास का नाही दाखवायला, पण हा जेवढी महत्वाची माहिती आहे तेवढी तरी दाखवावी. भले 4 लोकांनी 4 वेगवेगळे त्याच्या हे करून ठेवल्यात, पण मूळ इतिहास मात्र तोच आहे की शिवाजी महाराजांनीच अफजल खानाचा कोथळा काढलेला आहे, शाहिस्तेखानाचीच बोटे साठलेली आणि दिल्लीचं दिल्लीहून सुटका केलेली. हे काही त्यामध्ये चेंज होणार नाही आहे, त्यामुळं इतिहास फार हा महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने तो अवश्य तिकडे जाऊनच बघावा आणि तिकडे जाऊनच त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला तो आनंद भेटतो. त्या गोष्टी काय पराक्रम केले त्या लोकांनी, आपण काहीच नाही करत आहे, आपण फक्त व्हिडिओ काढतोय या बाबतीतल्या, फक्त ते पोहोचवण्याचं काम थोड्याफार होणार चालू आहे. प्रत्येक आवड आहे ते सगळे, त्यामुळे 2 गोष्टी होतात, फिरणंही होतं, इतिहासही माहिती होतो. दोन्ही गोष्टी, फिरणं होतं म्हणण्यापेक्षा ना फिरा हा होतं नाही फिरा. आणि का फिरा तर आपला इतिहास जाणून घेण्यासाठी, आणि इतिहास जाणून घेणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला जर बाहेर जायला होत नसेल तर तुम्ही एक वीकेंड ट्रिप म्हणून किंवा बाबा हा रिलॅक्सेशन म्हणून त्या जागांवर फिरा, गड किल्ले फिरा, ट्रेकिंग करा, या अशा छोट्या छोट्या जागांवर भेट द्या जे की ऐतिहासिक स्थळं आहेत, आणि मग तिथं गेल्यानंतर तिथला इतिहास जाणून घ्या. एकदा असं तुम्ही ऍज अ वीकेंड प्लॅन म्हणून फिरलात ना की त्याची एक आवड निर्माण होईल, आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर मग आपण त्यातला इतिहास जाणून घेऊ शकू. बेसिकली लोकांना आता आवड झालेली आहे, पण कसं झालं की लोक फक्त तिथं जाऊन सनराईज सनसेट किंवा हे बघण्यासाठी फोटोग्राफी करण्यासाठी विशेषतः जातात. जावा, त्यात काय वाद नाहीये, पण इतिहास मुळात जाणून घ्या. त्या गोष्टी त्या तिथल्या जागेचं पावित्र्य काय आहे, काय बाबा त्या लोकांनी तिथं काय केलं, ते फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत इतिहास आपल्याला कळणार नाही ना तोपर्यंत तो आपल्याकडनं पुढे जाणार नाही, त्यामुळे तो आपण जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तो इतिहास जाणून घ्या आणि तो पुढे पोचवा आपल्या पुढच्या पिढींपर्यंत, लहान भाऊ बहीण, त्यानंतर पुढे मुलं बाळ होतील त्या मुलं बाळांपर्यंत हा इतिहास पोचवा, तर तो जिवंत राहील. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती, तसंच आपल्या ब्रिटिशांनी जे आपल्यावरती अत्याचार केले तो पण इतिहास फार वेगळा आहे. त्यात भगतसिंग, राजगुरू, बरेचसे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांचा पण इतिहास फार मोठा आहे, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे थोडा छोटासा हा प्रयत्न आहे आमचा करण्याचा, चालू आहे आणि आम्ही ते करत राहू. महादेवाच्या मंदिराचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आलात की तुम्हाला इकडे उजव्या हाताला महादाजी शिंदेंची ही समाधी आहे, जी त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर बांधली गेली होती. फारशा काही इमारती असं इथं नाहीये, जसं आता आपण आतापर्यंतच्या व्हिडिओत पाहिलंय की महादेवाचं मंदिर आणि शिंदेंची जी समाधी आहे ती, आणि त्यानंतर थोडं मागच्या बाजूला एक छोटंसं विठ्ठल रखुमाईचं एक मंदिर आहे, आणि 3-4 खोल्यांचं असं वाड्यासारखी अशी एक वास्तू इथे आहे. जास्त काही नाहीये, तसं एवढ्या 2 गोष्टी आहेत आणि एक छान संत वातावरण. शिंदे छत्रीतून आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत, व्यवस्थित बघून झालेलं आहे. आता थोडीफार आता भूक लागायला लागली आहे, बघू कुठेतरी जाऊ. ॲज युजल नेहमीप्रमाणे कुणातरी खुट्टापासून राहायचे, विशेषतः भाल्या. ही गलत बात आहे, तुलाच जायचंय ना. मला जायचंय म्हणजे विशेष, जसं काही तुम्हाला भूकच नाही लागली की लागली. चैतन्य पराठ्याला जायचा प्लॅन चाललाय, कारण की स्वस्त, टेस्टी आणि पोटभर एका ठिकाणी होऊ शकत. एक पराठा खा आणि निवांत मध्ये. मस्तपैकी आता पेट पूजा झालेली आहे, आता बरं वाटलंय जरा, उन्हा तानाचं जरा थोडंफार, फक्त थंड काय झालं नाही, फक्त जरा खाऊनच झालं.
पण ठीक आहे, पोट भरलं ते फार महत्वाचं होतं, एनर्जी आली जरा. व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघाल, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि मुळात म्हणजे मुख्य म्हणजे व्हिडिओला शेअर करा. पहिलंच सांगितले व्हिडिओचं चालू होण्याच्या अगोदर, झालेत 500 सबस्क्रायबर, जरा घ्या अजून मनावरती थोडंफार तुम्ही लोकांनी, आम्हीच मनावरती घेतलं पाहिजे, ही गोष्ट वेगळी आहे शेअर करण्याच्या बाबतीत, घेतलंय पण तुम्ही पण त्याच्यापेक्षा जास्त मनावरती घ्या. आणि असंच आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ देऊ, त्यामुळं बघत राहा आमचा चॅनल. आहेत प्रथमेश भालेराव जोरात चालले सध्या, अथर्व शेड आहेत एडिटर म्हणून, अजून त्यांच्या डोक्यातल्या कल्पना अजून बाहेर नाही आल्या, आल्या की आम्ही तुम्हाला नक्की त्यामध्ये दाखवू. तसं म्हणाले की सर्वे सर्व आहेत आमच्या युट्यूब चॅनलचे. सध्या गाडी चालवत स्टे ऑन द फोकस ऑन रोड आहे त्यांचा. जेवण झालेलं इंग्लिश जास्त येत ते आहे ना, येते ना काहीतरी त्याला म्हणतोय. चला बाय. त्याचा एक्सपिरियन्स भारी होता ना, कुठे गेलेला आपण, कुठं गेलेलो, छत्री छत्री त्याचं नावरती विसरतो माणूस, याच कळलं मला. शिंदे छत्रीचा एक्सपिरियन्स फार छान होता, तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो की जे काही सजेशन्स तुमच्याकडनं असतील अजून नवीन नवीन ठिकाणचे तेही आमच्यासोबत शेअर करा, आणि डू लाईक शेअर सबस्क्राईब.